पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. आता आपण पुरुषांचे अंतर प्रजनन इंद्रिये कशी असतात ते आपण बघूया. आता हा साईड व्ह्यू आहे, एका बाजूचं चित्र दाखवलेलं आहे. ही पुरुषाच्या वृषण पेशी आणि या बाजूचा अंडाशय त्याच्यामध्ये आहे. ही त्याची वीर्य नलिका आहे, वीर्य कोश आहे. ही त्याची प्रॉस्टेट ग्रंथी आहे, ही त्याची लघवीची पिशवी आहे. प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये मूत्रमार्ग आणि दोन्ही बाजूच्या वीर्य नलिका एकत्र येतात आणि मग त्याचा एकच मूत्रमार्ग तयार होतो आणि ह्या लिंगाच्या टोकाशी ते उघडतं. थोडं क्लिष्ट आहे चित्र. तर आता ह्या अंडाशयाचं, पुरुषाच्या अंडाशयाचं, वृषणाचं काय काम आहे? तो मुलगा जसा वयात यायला लागतो तसं त्याच्या अंडाशयामध्ये एक पुरुष रस तयार होतो आणि हा पुरुष रस इथे जेव्हा तयार होतो त्याला टेस्टोस्टेरॉन म्हणतात. हा कुठल्याही नळीमध्ये जात नाही, हा सरळ रक्तामध्ये भिनतो आणि ह्या टेस्टोस्टेरॉनवरती त्या पुरुषाचं पुरुषत्व अवलंबून असतं. तुम्ही मुलं जेव्हा पौगंडावस्थेत येता, लहानाची मोठी व्हायला लागता, तेव्हा तुमच्या जे बदल होतात, तुमचं वृषण वाढतं, तुमचं लिंग मोठं व्हायला लागतं, तुमच्या चेहऱ्यावरती जगनभागावरती केस यायला लागतात, आवाजामध्ये बदल होतो, किंद्रा आवाज घोगरा होतो, तुमच्या शरीराची वाढ व्हायला लागते, दंड मासल व्हायला लागतात, तुमच्या पुरुषस्थ ग्रंथीची वाढ व्हायला लागते, वीर्य तुमच्या शरीरामध्ये तयार व्हायला लागतं. या साऱ्या गोष्टी या पुरुष रसावरती किंवा टेस्टोस्टेरॉनवरती अवलंबून असतात. म्हातारपणामध्ये पुरुष रस तयार होत असतो पण त्याची निर्मिती थोडी कमी असते. आणि जसं स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणतो आम्ही की पाळी उडून गेली की त्यांना मूलबाळ होत नाही, तसं काही पुरुषांमध्ये 45-50 वर्षाचं वय झालं की टेस्टोस्टेरॉनचं रक्तातलं प्रमाण कमी असतं आणि त्या पुरुषाला मग लैंगिक इच्छा होत नाही किंवा त्याला संबंध करावेसे वाटत नाहीत. तर असं जर असेल तर त्या पुरुषाला वरून टेस्टोस्टेरॉनचे आम्ही गोळ्या किंवा इंजेक्शन किंवा त्याचे एक मलम असते तर ते आम्ही देतो. पण टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी असेल तरच दिलं जातं. अनेक मुलांना मी तुमच्या वयोगटातलं पाहिलेलं आहे किंवा काही पुरुषांनाही मोठ्या की लैंगिक इच्छा आपली वाढावी, आपला मर्दपणा वाढावा म्हणून अनेक जण उगाचच टेस्टोस्टेरॉनच्या गोळ्या घेतात. तर असं अजिबात करू नका, कारण तुम्ही जर तुमच्या शरीरातलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नॉर्मल आहे आणि वरून जर तुम्ही टेस्टोस्टेरॉन घेतलं तर त्याचा परिणाम असा होतो की मेंदूमध्ये एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते आणि ती अंडाशयामध्ये जे टेस्टोस्टेरॉन तयार होत असतं त्याच्यावरती नियंत्रण करतं. रक्तामधलं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण नॉर्मल आहे पण तुम्ही वरून अजून घेतलं तर मग मेंदूकडून तुमच्या टेस्टिसकडे किंवा वृषणाला संदेश जातो की आता खूप जास्त प्रमाण झालं आहे, तू थोडं प्रमाण कमी कर. आणि म्हणून तुमच्या रक्तामधली जी नॉर्मल टेस्टोस्टेरॉनची पातळी आहे ती कमी होते. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की उगाच अशा पद्धतीने टेस्टोस्टेरॉन जर तुम्ही घेत राहिलेत तर तुमची जी प्रॉस्टेट ग्रंथी असते ती ग्रंथी मोठी व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये कॅन्सर व्हायला लागतो. आता हे जे टेस्टोस्टेरॉन तुमचं असतं, तुम्ही अनेक मुलांनी बघितलं असेल किंवा अनेक पुरुषांच्या बाबतीत लक्षात येतं की पहाटे त्यांचं लिंग ताठ होतं किंवा पहाटे त्यांना लैंगिक इच्छा जास्त असते. याचं कारण असं की पुरुषांच्या शरीरामध्ये जे टेस्टोस्टेरॉन बनतं त्याचं रक्तातलं सर्वात जास्त प्रमाण पहाटे असतं. नंतर ह्या हे जे वृषण आहे ह्यातला जो टेस्टोस्टेरॉन आहे रक्तामध्ये भिनतो. पण ह्या वृषणाचं अजून दुसरं काम काय आहे तर तुम्ही मुलं जसे वयात यायला लागता तसं तुमच्या टेस्टिसमध्ये पुरुष बीज तयार होतात, त्यांना इंग्लिशमध्ये आम्ही स्पर्म्स म्हणतो. आणि हे जे पुरुष बीज असतात, रोज असंख्य कोटी पुरुष बीज तुमच्या वृषणामध्ये किंवा टेस्टिसमध्ये तयार होतात आणि हे पुरुष बीज इथे तयार झाल्यानंतर ह्या नळीमधून समोर वीर्यकोशात जातात. या ठिकाणी नळी कापलेली आहे पण नॉर्मली कापलेली नसते, ती कंटिन्यू असते. तर ह्या नळीमधून या वीर्यकोशात जातात. हे वीर्यकोश म्हणजे पुरुष बीजांची बँक आहे, ह्याला इंग्लिशमध्ये सेमिनल वेसिकल म्हणतात. आणि
वृषणामध्ये तयार झालेले पुरुषबीज ह्या सेमिनल वेसिकलमध्ये किंवा वीर्यकोशामध्ये 3 महिनेपर्यंत जिवंत राहतात. आता या पुरुषबीजांना इथे जिवंत ठेवण्यासाठी वीर्यकोशामध्ये एक स्त्राव तयार होतो, तो रंगहीन असतो आणि घट्ट असतो, त्याच्यामध्ये साखर असते. त्यामुळे वीर्याची चव जर तुम्ही घेतली तर ती गोड लागते. ही साखर याच्यामध्ये का असते, तर वीर्यकोशामधल्या स्त्रावातल्या ह्या साखरेमधूनच पुरुषबीजांचं पोषण होतं. आता ही प्रॉस्टेट ग्रंथी आहे आणि ही पुरुषाची लघवीची पिशवी आहे. आता 2 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की पुरुषाच्या शरीरामध्ये वयात आल्यापासून तर म्हातारा होईपर्यंत मरेपर्यंत रोज असंख्य कोटी पुरुषबीज तयार होत असतात. विशेषतः मुलींना मी हे सांगू इच्छिते की अनेकदा कधी एकटं जायचं असेल तर किंवा कुठे बाहेर जायचं असेल तर मग आई वडिलांना वाटतं, तुम्हा मुलींना वाटतं की तरुण मुलांसोबत जाणं सुरक्षित नाही, म्हाताऱ्या पुरुषासोबत जर आपण गेलो तर आम्ही सेफ राहू. सर्वच म्हातारे पुरुष वाईट असतात असं मी म्हणणार नाही, पण आपल्याकडे याला शब्दच आहे म्हातारचळ. त्यामुळे पुरुष म्हातारा जरी झाला तरी त्याला लैंगिक इच्छा असते, त्याच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन तयार होत असतं, त्याच्या शरीरात पुरुषबीज असतात आणि तो म्हातारा पुरुषसुद्धा मुलीशी किंवा स्त्रीशी लैंगिक संबंध करून तिला गरोदर करू शकतो. आपण अनेकदा बातम्या वाचतो की म्हाताऱ्या पुरुषांकडनं लहान मुलींवरती किंवा स्त्रियांवरती बलात्कार झालेले आहेत, अत्याचार झालेले आहेत. त्यामुळे डोळे मिटून कोणाहीवरती विश्वास ठेवू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे पुरुष बीज जे असतात तर साधारणपणे 3 महिने इथे जिवंत राहतात आणि इथे तर असंख्य कोटी पुरुषबीज तयारच होत आहेत. तर मग पुरुषबीजांचं काय होतं वीर्यपतन नाही झालं तर? वीर्यपतन जर नाही झालं तर हे तयार झालेले पुरुषबीज जे असतात या ठिकाणचे, हे नंतर 6 आठवड्यामध्ये 1.5 महिन्यानंतर ते मरून जातात. आता पुरुषाचा जेव्हा लैंगिक संबंध होतो स्त्रीशी किंवा पुरुष जेव्हा हस्तमैथून करतं तेव्हा त्याच्या लिंगातून वीर्य बाहेर येतं. आता हे वीर्य म्हणजे काय असतं? वीर्य म्हणजे ह्या सेमिनल वेसिकल किंवा वीर्यकोशातला स्त्राव, त्याच्या आतमधले असलेले पुरुषबीज आणि ही जी प्रॉस्टेट ग्रंथी आहे, या प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये एक स्त्राव तयार होतो. तो दुधाळ रंगाचा असतो आणि पातळ असतो. तर हे तिन्ही स्त्राव मिळतात, म्हणजे हे इथले पुरुषबीज, या वीर्यकोशातला स्त्राव, प्रॉस्टेट ग्रंथीतला स्त्राव आणि ह्या लिंगाच्या टोकाशी इथे 2 छोट्या छोट्या ग्रंथी असतात, त्यांना म्हणतात कॉपर ग्लॅड्स. आणि याच्यातनं पण एक स्त्राव निघतो. तुम्ही मुलांनी पुरुषांनी पाहिलं असेल की हस्तमैथून करताना किंवा लैंगिक संबंध करताना सुरुवातीला लिंग ताठ झाल्यानंतर इथून एक असा पातळ चिकट स्त्राव बाहेर येतो, ह्याला मराठीमध्ये काम सलील म्हणतात. हे एक प्रकारचं वंगण्यासारखं काम करतं, म्हणजे ताठ झालेलं लिंग स्त्रीच्या योनी मार्गात घालणं सोपं होतं. आणि ह्या वीर्यामध्ये त्यासोबतच ह्या वीर्यकोशातला स्त्राव असतो, नंतर ह्या प्रॉस्टेट ग्रंथीमध्ये एक दुधा रंगाचा पातळ स्त्राव तयार होतो. तो प्रॉस्टेटचा स्त्राव, वीर्यकोशातला स्त्राव आणि वीर्यकोशातले पुरुषबीज हे तिन्ही मिळून आणि हा कौपर ग्रंथीचा स्त्राव, ते वीर्य बाहेर येतं. ह्या जो प्रॉस्टेट ग्रंथीतला जो स्त्राव असतो त्याचा उपयोग काय आहे, तर त्या स्त्रावामुळे हे जे पुरुषबीज असतात त्यांना गती मिळते. वीर्यकोशातल्या स्त्रावामुळे त्यांना पोषण मिळतं आणि प्रॉस्टेट ग्रंथीतल्या स्त्रावामुळे गती मिळते. आपण पुढे बघणार आहोत पुरुषबीज, तर त्यांना समोर जाण्यासाठी हे वीर्य प्रवाही होण्यासाठी आणि हे वीर्य जेव्हा स्त्रीच्या योनी मार्गामध्ये सोडलं जातं तेव्हा ते पुरुषबीज हालचाल करत समोर योनी मार्गातून गर्भाशयाकडे जावं म्हणून ह्या प्रॉस्टेट ग्रंथीचा स्त्राव हा कामाचा ठरतो. आता हे जे वीर्य असतं साधारणपणे या वीर्यामध्ये 30% पुरस्थ ग्रंथीचा किंवा प्रॉस्टेट ग्रंथीचा स्त्राव असतो, 60% शुक्राणुकोशाचा स्त्राव असतो आणि 10% त्याच्यामध्ये शुक्राणू असतात.
आता वीर्य जे असतं हे पातळ व प्रवाही असायला पाहिजे. वीर्य जेव्हा गळतं तेव्हा सुरुवातीला ते घट्ट असतं आणि मग अर्ध्या तासाने त्याच्यावरती रासायनिक प्रक्रिया होते आणि मग ते पातळ आणि प्रवाही होतं आणि पातळ प्रवाही झालं तरच त्याच्यातले पुरुषविष समोर सरकू शकतात आणि वीर्यपतन नाही झालं तर मग 40 दिवसांनी शुक्राणूंचं विघटन व्हायला लागतं. आणि एका संभोगामध्ये साधारणपणे 1 ते 1.5 चमचाभर वीर्य बाहेर येतं. याही बाबतीमध्ये खूप गैरसमज आहे. अनेक मुलांना वाटतं की खूप जास्त वीर्य गेलं म्हणजे मी मर्द नाही तर कमी मर्द असं नसतं. साधारणपणे 1 ते 1.5 चमचा वीर्य असतं. 1 थेंब वीर्य असतं तरीही पुरेसं आहे. कारण प्रजनन जे असतं ते वीर्याच्या प्रमाणावरती नाही तर त्या वीर्यामध्ये जे पुरुषबीज असतात त्यांच्या प्रमाणावरती ते अवलंबून असतं. आणि जेव्हा हे वीर्यस्खलन होतं आणि वीर्य स्त्रीच्या योनिमार्गाच्या आतमध्ये घातलं जातं त्यानंतर साधारणपणे 1 ते 2 दिवस म्हणजे 24 ते 48 तासपर्यंत ते जिवंत असतात. आणि वीर्य बाहेर येताना ते 3-4 पिचकाऱ्यांमध्ये ते वीर्य बाहेर येतं. याचं कारण असं की लिंग जे असतं त्या लिंगाच्या मुळाशी एक बल्बोस्पॉन्जियसस नावाचा स्नायू असतो आणि ज्या वेळेला हे वीर्य बाहेर येतं तेव्हा ते स्नायू आकुंचन पावतात प्रसरण पावतात आणि आकुंचन पावल्यामुळे इथे हे स्नायू असतात आणि हे जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा ह्या मूत्रद्वारातून वीर्य पिचकारीसारखं बाहेर यायला मदत होते. आता माणूस थकला किंवा माणसाचं वय वाढलं की मग हे बल्बोस्पॉन्जियसचे स्नायू थोडेसे कमजोर होतात आणि त्यामुळे पिचकारी जास्त दूरवर जात नाही. मुळी चिंता करू नका. वयानुसार ते घडतं किंवा कधी कधी नॉर्मल ह्याच्यातसुद्धा माणूस थकला असेल तर असं घडू शकतं. पण मी बघते की अनेकदा मुलं तक्रार करतात माझ्याकडे येऊन की मॅडम माझ्या वीर्याची पिचकारी खूप लांब जात नाही. मुळी चिंता करू नका. तो काही होळीचा रंगपंचमीचा खेळ नाही आहे की लांब पिचकारी मारायची आहे. ते छोट्या छोट्या पिचकारीमध्ये ते येतं. पण एवढं मात्र लक्षात घ्या की लिंग ताठ न होता म्हणजे काम उद्दीपन होणं आणि त्याच्यानंतर मग लिंगामध्ये रक्तपुरवठा होऊन लिंग ताठ होणं हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वीर्य बाहेर येऊ शकणार नाही. आता मी जे मगा तुम्हाला सांगितलं की मुलगा वयात आल्यापासून तर म्हातारा होईपर्यंत त्याच्या वीर्यामध्ये असंख्य कोटी पुरुषबीज तयार होत असतात आणि तुम्ही जर तुमच्या लॅबॉरेटरीमध्ये जे मायक्रोस्कोप असतं साध्या मायक्रोस्कोपखाली जर वीर्य पाहिलं म्हणजे कशी तपासणी करणार तर वीर्याचा 1 थेंब काचेवरती घ्यायचा ग्लास स्लाइडवर त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवायचं आणि ते जर मायक्रोस्कोपखाली पाहिलं तर त्या वीर्यामध्ये असे असंख्य कोटी पुरुषबीज वळवळ वळवळ करत असताना तुम्हाला दिसू शकतात. हे जे पुरुषबीज असतात हा एक पुरुषबीज आहे. ते वळवळ का करतात कारण त्यांना अशी शेपटी असते. त्या शेपटीने ते वळवळ करतात. बघा निसर्गाने किती सुंदर योजना केलेली आहे. मग आम्ही तुम्हाला सांगितलं की प्रोस्टेट ग्रंथीतला स्त्राव या पुरुषबीजांना गती देतो. कारण हे वीर्य तर योनी मार्गामध्ये सोडलं जातं पण मग ह्या पुरुषबीजांना ह्या स्त्रावामुळे प्रोस्टेटच्या हे पुरुषबीजांची हालचाल वाढते आणि मग ते योनी मार्गातून गर्भाशयातून अंडनलिकेमध्ये जातात स्त्रीबीजाशी संयोग करायला. आता हे जे पुरुषबीज असतात त्याला असं डोकं असतं, त्याचं धड आहे आणि त्याची ही शेपटी आहे. पुरुषाच्या वीर्याची तपासणी जेव्हा आम्ही करतो केव्हा करतो? वंध्यत्वाच्या वेळेला. म्हणजे लग्नाला 1-2 वर्ष झाले, मुलबाळ झालं नाही तर अनेकदा दोष हा फक्त स्त्रीला देण्यात येतो. पण पुरुषांमध्ये दोष असू शकतो. रुपयात न आठाने दोष पुरुषातही असू शकतो आणि पुरुषामधली तपासणी फार सोपी असते. त्याच्या प्रजनन अंगाची तपासणी करतो तसंच आम्ही त्याचं वीर्य तपासतो की पुरुषबीज कसे आहेत. तर साधारणपणे 1 ml किंवा 1 cc 2 कोटी तरी पुरुषबीज असायला पाहिजे. 4 ते 5 कोटी पुरुषबीज असेल तर नॉर्मल मानतो आम्ही, पण 2 कोटीपर्यंत पुरुषबीज असायलाच पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर वंध्यत्वाची समस्या निर्माण होऊ शकते. कमीत कमी 60% पुरुषबीज नॉर्मल पाहिजेत. कधी कधी काय होतं की 2 डोकी असतात किंवा अर्धच डोकं असतं किंवा अर्धी शेपटी असते किंवा 2 शेपट्या असतात,
तर 60% ऑफ द स्पर्म शुड बी नॉर्मल आणि 60% पुरुष बीजांची हालचाल पाहिजे. हालचाल असेल तरच ते पुरुष बीज वरती गर्भाशयातनं जाऊ शकतील. हालचाल नसेल तर ते पुरुष बीज वर सरकणार नाही, ते योनिमार्गातच 1 ते 2 दिवसात मरून जातील आणि म्हणून मान्यत्वाची समस्या येईल. आणि कमीत कमी 60% पुरुष बीज जिवंत पाहिजे. कधी कधी त्या स्त्रीच्या शरीरामध्ये तिच्या योनिमार्गात किंवा गर्भाशयामध्ये गर्भाशयाच्या तोंडावर जर काही सूज असेल, जंतुदोष असेल, तर पुरुष बीज मरून जातात. आणि त्यामुळे पुरुष बीजांची तपासणी जेव्हा आम्ही करतो वीर्याची, तर 1 ml वीर्यामध्ये कमीत कमी 2 कोटी पुरुष बीज असायला पाहिजे, कमीत कमी 60% पुरुष बीज नॉर्मल असायला पाहिजे, कमीत कमी 60% पुरुष बीज जिवंत असायला पाहिजे आणि कमीत कमी 60% पुरुष बीजांची हालचाल असायला पाहिजे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की नस्बतीविषयी आपण बघूया. मग आम्ही तुम्हाला सांगितलं की अंडाशयामध्ये पुरुष बीज तयार झाल्यानंतर ते अंडनलिकेतून वीर्यकोशात जातात, पण इथेही अंडनलिका कापलेली आहे. का कापलेली आहे? तर पुरुषाची नसबंदी झालेली आहे. या नळीला इंग्लिशमध्ये व्हास डिफरन्स म्हणतात आणि ही नसबंदीमध्ये कापल्या जाते म्हणून त्याला व्हॅसेक्टॉमी म्हणतात. ज्या वेळेला जोडप्याला 2-3 मुलं झाले आहेत आणि त्यांना वाटतं की आता आम्हाला मुलबाळ नको, मग ते परमनंट मेथड ऑफ फॅमिली प्लॅनिंग म्हणजे स्टरलायझेशन ऑपरेशन करतात. भारतामध्ये आम्ही बघतो की 85% केसेसमध्ये स्त्रिया आपलं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन किंवा ट्युबेक्टॉमी करून घेतात आणि फक्त 15% पुरुष आपली व्हॅसेक्टॉमी किंवा नसबंदी करतात. याचं कारण काय? तर स्त्रियांच्या मनात आणि पुरुषांच्या मनातही असा गैरसमज आहे की जर पुरुषाने नसबंदी केली तर तो नामर्द बनेल, नपुंसक बनेल, त्याचं पुरुषत्व कमी होईल. ही एकदम चूक आहे वैज्ञानिकदृष्ट्या. कसं ते मी तुम्हाला सांगते. नसबंदी जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्ही पुरुषाची जी वीर्याची पिशवी असते त्या ठिकाणी चाचपणी करून ह्या अंडाशयाच्या वरती ही जी नळी असते तिथे सुंगणी दिल्यानंतर ही नळी आम्ही चिमट्यात पकडतो आणि ती नळी आम्ही कापतो आणि कापल्यानंतर हे कापलेले 2 टोक आम्ही धाग्याने बांधून टाकतो. त्याचा परिणाम असा होतो की अंडाशयात पुरुष बीज तयार होतात पण ते या अंडनलिकेमधून समोर जाऊ शकणार नाही. वीर्य मात्र राहणार आहे. वीर्य का राहतं? कारण वीर्यामध्ये ह्या वीर्यकोशातला स्त्राव असतो, पुरुषास्थ किंवा प्रॉस्टेट ग्रंथीमधला स्त्राव असतो आणि ह्या कॉपर ग्रंथीमधला स्त्राव असतो. त्यामुळे वीर्य बाहेर येतं पण त्या वीर्यामध्ये इथे नळी कापल्यामुळे पुरुष बीज नसतात आणि म्हणून मुलबाळ होत नाही. पण पुरुषाचं पुरुषत्व ज्यावरती अवलंबून असतं तो टेस्टोस्टिरॉन हार्मोन मात्र अंडाशयात तयार झाल्यानंतर तो कुठल्याही नळीत जात नाही, तो सरळ रक्तामध्ये भिनतो. त्यामुळे पुरुषत्वावरती काहीच परिणाम होत नाही. खरं म्हणजे पुरुषाची व्हॅसेक्टॉमी ही अत्यंत सोपी आहे. ताबडतोब तो पुरुष कामाला लागू शकतो. हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन व्हायची गरज नसते. बायांच्या बाबतीत मात्र ॲडमिट व्हावं लागतं. किचकट ऑपरेशन असतं, ते कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात आणि विशेषतः गरोदरपण, बाळंतपण, बाळाला दूध पाजणं या जबाबदाऱ्या जर स्त्री पेलत असेल तर कमीत कमी नसबंदीचं ऑपरेशन पुरुषांनी करून घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे मनातून हा गैरसमज काढून टाका. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट जी अनेकदा डॉक्टर मंडळी सांगत नाही. समजा या पुरुषाची आज नसबंदी झाली, आता या क्षणापासून हे पुरुष बीज ह्या नळीमधून समोर जाणार नाही. पण मग आम्ही सांगितलं की या वीर्यकोशामध्ये पुरुष बीज 3 महिनेपर्यंत जिवंत राहतात आणि त्यामुळे नसबंदीचं ऑपरेशन झाल्यानंतर हे पुढचे 3 महिनेपर्यंत जे वीर्य बाहेर येतं त्याच्यामध्ये पुरुष बीज राहू शकतात आणि म्हणून नसबंदीचं ऑपरेशन झाल्यानंतर पुढचे 3 महिने त्या पुरुषाने दुसरं कुठलं तरी कुटुंब नियोजनाचं साधन म्हणजे निरोध किंवा त्याच्या पत्नीने ओरल पिल्स कुटुंब नियोजनाच्या गोळ्या खायला पाहिजे. 3 महिन्यानंतर मग वीर्याची तपासणी करायची आणि त्याच्यात जर एकही पुरुष बीज नसेल तर मग लैंगिक संबंध करायला काहीच हरकत नाही.
मी अनेक स्त्रियांना पाहिलेलं आहे की नवऱ्याचं ऑपरेशन होतं आणि मग 2-3 महिन्यात ती गरोदर राहते आणि मग सर्वजण तिच्या चारित्र्यावरती संशय घेतात की ऑपरेशन होऊनही ती गरोदर आहे म्हणजे तिचा परपुरुषाशी लैंगिक संबंध आलेला आहे. तर हे छोटंसं विज्ञान लक्षात ठेवा. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.